राम राम शेतकरी बांधवांनो, राम राम, कसे आहात तुम्ही? बर, तर बघा, आपण सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओ चालू केले केले तुम्हाला थोडंसं बघितलं असेल, आपल्या टोळकांद्यावरती फवारणी चालू होती बघा शेतकरी बांधवांनो. तर तुम्हाला यासाठीच मी हा व्हिडिओ करणं मला महत्त्वाचं वाटलं की आताच आपली इकडे थोडंसं धुक्याचं वातावरण व वातावरणामध्ये अचानक बदल झाला होता, त्यामुळे आपल्या टोळकांद्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता बघा शेतकरी बांधवांनो. त्यामध्ये एक महत्त्वाची म्हणजे थ्रिप्स व करपा हे येण्याची दाट शक्यता असते शेतकरी बांधवांनो आपल्या टोळकांद्यावरती. तर त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करता येईल यासाठी मी आपला हा व्हिडिओ बनवणार आहे शेतकरी बांधवांनो, खास आपल्यासाठी. का तर माझ्यासोबत मी स्वतः माझ्या प्लॅनमध्ये जे बघतो ते आपल्या दुसऱ्या शेतकरी मित्रांनासुद्धा जर जाणवत असेल तर यासाठी तुम्ही अशा पद्धतीची फवारणी करा, जेणेकरून काय होईल तुम्हालासुद्धा आपल्या शेतीमध्ये आपल्या टोळकांद्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करता येईल शेतकरी बांधवांनो. तर शेतकरी बांधवांनो, मी आता तुम्हाला थोड्याच वेळात मी माझ्या फवारणीमध्ये कशा पद्धतीचे औषध वापरत आहे त्याविषयी मी थोडीशी माहिती सांगणार आहे शेतकरी बांधवांनो. तर यामध्ये आपल्याला थ्रिप्ससाठी जे काय आपल्या टोळकांद्यावरती जे काही थ्रिप्स पडतात बघा शेतकरी बांधवांनो, त्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीचं औषध आपल्याला वापरता येईल त्याविषयी मी तुम्हाला नाव सांगणार आहे शेतकरी बांधवांनो. तसेच माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी त्यांची नावं देऊन टाकतो शेतकरी बांधवांनो, तुम्ही त्यामध्ये सुद्धा चेक करू शकता. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही फिप्रोनील 40% व इमिडा क्लोरोपीड हे जे काही आंतरप्रवाही स्पर्शीय कीटकनाशक आहे हे तुम्ही थ्रिप्ससाठी वापरू शकता शेतकरी बांधवांनो या फवारणीमध्ये. व त्याच पद्धतीने शेतकरी बांधवांनो, तुम्ही फंगीसाईड कोणत्या पद्धतीचे वापरू शकता ज्यामध्ये हे घटक असतील हे फंगीसाईड वापरा, जेणेकरून आपल्याला यापासून सुद्धा काय होईल शेतकरी बांधवांनो, आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने याचा रिझल्ट येईल बघा शेतकरी बांधवांनो. टेबुकोनाझोल 50%, यामध्ये माझं काही बोलताना मिस्टेक जर होत असेल तर ते समजून घ्या, माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा नंबर असेल किंवा नावसुद्धा असेल या घटकाचं, 50% असला. व ट्रायक्लोसिक ट्रोबिन हा जो काही घटक आहे शेतकरी बांधवांनो 25%, हे सुद्धा आपण वापरू शकतो शेतकरी बांधवांनो, आंतरपर्वाही फफुदरी नाशक आहे बघा. व त्यासोबत याच्यासोबत आपल्याला काय वापरावं लागेल शेतकरी बांधवांनो, एक स्टिकर आपल्याला सुद्धा याच्यासोबत वापरावं लागेल, जेणेकरून काय होईल अचानक जर पुन्हा समजा आपल्या हवामानामध्ये बदल झाला तर आपल्याने जे काही फवारणी करणार आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्या टोळकांद्याला चिटकून राहील व आपल्याला काय होईल चांगल्या पद्धतीने आपल्या टोळकांद्याला ते गुणधर्म त्याचे मानतील व आपला टोळकांदा करपा असेल किंवा मग जे काही थ्रिप्स असतील यापासून आपल्या टोळकांद्याचे खूप चांगल्या पद्धतीने संरक्षण होईल शेतकरी बांधवांनो. तर बघा शेतकरी बांधवांनो, मला माझ्या शेतामध्ये हा जो काही अनुभव येत आहे किंवा मी जे ह्या फवारणी करत आहे याचा तर 100% मला फायदा होणारच आहे, पण याच पद्धतीने माझ्या जे काही शेतकरी बांधव आहेत यांनासुद्धा हा फायदा व्हावा यामुळे मी हा व्हिडिओ आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी टाकत आहे बघा. तर शेतकरी बांधवांनो, मी जे काही तुम्हाला कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल ज्यांची तुम्हाला मी नावं सांगितली जे काही घटक सांगितले आहेत, जर कदाचित तुम्हाला त्यांची नावं मी माझ्याशी व्हिडिओमध्ये बोलताना कळाली नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही डिस्क्रिप्शन असतं बघा आपल्या व्हिडिओचं त्यामध्ये याचे मी नावं टाकून देतो शेतकरी बांधवांनो, हे तुम्ही नक्की आवर्जून बघा. जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर जे काही मी नावं टाकलेत ते तुम्ही आवर्जून त्यामध्ये बघा व अशा पद्धतीचं तुम्ही आपल्या टोळकांद्यावरती नियोजन करून अशा पद्धतीचं जे काही बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल हे तुम्ही वापरू शकता शेतकरी बांधवांनो. व बऱ्याच आपल्या शेतकरी मित्रांची मला कमेंट होती की दादा तुम्ही जे काही स्टिकर वापरता किंवा काही प्रकारचे आपण स्प्रेडर वगैरे वापरतो तर त्याविषयीसुद्धा मला आम्हाला एक सेपरेट व्हिडिओ काढून टाका म्हणून मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या. तर त्याविषयीसुद्धा मी एक नवीन व्हिडिओ जे काही स्प्रेडर असतील किंवा स्टिकर असतील याविषयीसुद्धा मी चांगला एक 2-4 मिनिटाचा व्हिडिओ काढीन आपल्या शेतकरी बांधवांसाठी टाकणार आहे शेतकरी बांधवांनो. तर सगळ्यांना एक विनंती आहे माझी की अद्यापर्यंत आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व जे त्यानंतर बेल आयकनचं बटन येईल ते सुद्धा दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले जे काही नवीन नवीन व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसाठी मी घेऊन येणार आहे ते सगळ्यात समोर आपल्या चॅनलला दिसतील शेतकरी बांधवांनो. तर शेवट जाता जाता मी आपल्या शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो की हा पूर्ण व्हिडिओ आपला तुम्ही बघितलाच, व जाता जाता मी आपल्या पूर्ण टोळकांद्याचा तुम्हाला एक रिव्ह्यू देतो बघा शेतकरी बांधवांनो. यानंतर मी माझा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. आणि तुम्हाला कशा पद्धतीचा आपला टोळकांद्याचा प्लांट वाटला शेतकरी बांधवांनो, खरंच कमेंटच्या माध्यमातून मला तुम्ही कळवा शेतकरी बांधवांनो खरंच आपला कसा तुम्हाला प्लांट वाटतोय. तर या ठिकाणी मी आपला व्हिडिओ संपवतो शेतकरी बांधवांनो, आपण वेळातला वेळ काढून आपला व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो शेतकरी बांधवांनो, धन्यवाद, बाय.